चोपडा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल आज लागला आणि चांगल्या पद्धतीने मतदान झालं. सर्वसाधारणतः पॅनलला चांगली मतं मिळाली, 150 तर फरक असू शकतो, पण पॅनल मतदारांनी चालवलं त्याचा एक आनंद आहे. आणि निवडणुकीचं वातावरण नसताना देखील आज अण्णासाहेब 30-32% मतदान होणं ही मला वाटतं एक समाधानाची बाब आहे. कारण सर्वांना माहीत होतं किंवा निवडणूक बिनविरोध होणार आहे, पण कारखान्यावरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी तिथं अनेकांनी आपलं कामधंदा व्यवसाय दिवसाचं हे सोडून मतदानात आले. त्या मतदानकर्ते जे ऊस उत्पादक शेतकरी सभासद आहेत त्यांचे देखील आम्ही आभार मानतो. आणि चोपडा सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भातलं नवीन निवडून आलेलं जे संचालक मंडळ आहे त्याच्यात अनुभवी देखील संचालक आहेत, नवे देखील संचालक आहेत. ऊस उत्पादक शेतकरी आणि सभासदांना कुठल्याही पद्धतीने त्यांचं नुकसान होणार नाही या पद्धतीने हे कार्य केलं जाईल. अत्यंत पारदर्शक प्रामाणिकपणे संचालक मंडळ काम करीन. आणि आपलं बारामती ॲग्रो युनिट 4 त्यांना देखील सहकार्य देण्याच्या संदर्भातलाच ज्या पद्धतीने मागच्या काळात आपण सहकार्य दिलेले त्या पद्धतीने सहकार्य दिले जाईल. नवीन जे उपवस्तू आहेत, बाय प्रॉडक्ट्स आहेत, ते सुरू करण्याच्या संदर्भात देखील पाठपुरावा करण्यात येईल. सर्वांचं पुनश्च एकदा अभिनंदन.